नमस्कार. गोवा मिडडे अपर्णा बडीघराचो येवकार खबरो विस्तारान. आज देश 23वो कारगिल विजय दीस मनयता. 1999 जाल्ले ऑपरेशन विजयाच्या जैताचो हो दीस. 60 दीस सशस्त्र संघर्ष करून घुसखोरांक फुडे करून घुसखोरी केल्ल्या पाकिस्तानी लष्करांक भारतीय सेनेन कारगिलातल्या नॅशनल हेराल्डाच्या मनी लॉन्ड्रिंग केशीन काँग्रेसीची मुखेली सोनिया गांधी परत ईडी मुखार. फाटल्या ब्रेस्तारा ईडीन तिची 3-1 वरां चौकशी केली. हे आदी जुनान तिचो पूत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीची ईडीन 5 दीस आपोवन चौकशी केल्या. गांधीची चौकशी करता म्हणून काँग्रेसवाल्यांचो देशभर सत्याग्रह. गोंयानूय काँग्रेसवाले धरण्यार. गोंयची काँग्रेस लिडरशीप धडणी म्हणून टीम गोवा जाली ना. लोकांनी काँग्रेसीची आशा सोडची. युनायटेड ऑपोजिशन काँग्रेसीचेर ना. काँग्रेसीक आपणे सालवार केल्या. टीएमसी बीजेपीचेच एकल्यानूच सादून घेतले. बाकीचे सोपले विजय हेडॉन. बीजेपीचे बजेट फ्रॉड. डबल इंजिन सरकार कंगाल. गोंयान फ्लुकान सत्तेर केंद्राक खबर आसा म्हण विरोधकांक फोडटात. टीसीपीचे 16-20 स्क्रॅप जावंकूच जाय ताचो खंय दुरुपयोग जाता. आज काँग्रेसी कडेन खरेच कितले आमदार आसात? तनातल्यान मनातल्यान तुमचो अदमास कितें? काँग्रेस पार्टीची जी स्प्लिट आहा इज अ वर्क इन प्रोग्रेस. डू यू थिंक इट वॉज अ मिस्टेक टू अलाय विथ काँग्रेस अँड वाय? काँग्रेस कुड हॅव यूज्ड मी, कुड हॅव यूज्ड अवर पोटेन्शियल फॉर देम टू कम टू पॉवर. बट अकॉर्डिंग टू मी द काँग्रेस इटसेल्फ डिडंट वॉन्ट टू कम टू पॉवर. आय डोंट नो वेदर दॅट काँग्रेस इज गोवा काँग्रेस ऑर दिल्ली काँग्रेस ऑल्सो वॉज इनवॉल्व्ड इन इट. पूण हे हांकां इन मॅच फिक्स्ड इलेक्शन आशिल्लें. हांकां इलेक्शन जिखपाचेंच नाशिल्लें. हे जे युनायटेड ओपोजिशन म्हणटा तो एक जो प्रकार असा. एव्हरीबडी सेज दॅट इट इज नॉट अबाउट अरिथमेटीक की सगळे जण एकठांय आयले सो तुम्ही बीजेपीचे आखी चड पॉवरफुल जातले. तुमच्या मदींच केमिस्ट्री ना, तुमच्या मदींच एकमेकांचे विश्वास ना. हाऊ विल दॅट टीम हॅपन? केमिस्ट्री सगळी चुकली गोवा काँग्रेस लिडरशिप. गोयली काँग्रेस लिडरशिपचा तसा प्रॉब्लेम नाशिल्ला.
इवन हे कर्नाटकी जे आयले गोयात कॅम्पेन करपाक, दे हॅव कॉन्ट्रिब्युटेड मोर फॉर द काँग्रेस कॅम्पेन इन गोवा देन द गोवन्स. व्हाय शुड अदर्स असोसिएट? या पीपल इवन कीप अ होप दॅट देर शुड बी, देर वुड बी सम कोलिशन ऑफ ओपोजिशन फोर्सीस. डोंट यू एग्री? लोकांनी किती आम्हाला अशी दोरची ना? हा लोकांबरोबर तसं सहमत ना की लोकांनी काँग्रेसीचे आशा दोरची न्ही. युनिटी ऑफ ओपोजिशन इज नॉट ओनली द फादर्स प्रॉपर्टी ऑफ द काँग्रेस. ओपोजिशन इज नॉट काँग्रेस. सी बी जे पी हॅज प्रेझेंटेड अ फ्रॉड बजेट. आता पळय म्हणतो ते आता इलेक्ट्रिक सबसिडी त्याने कॅन्सल केली. डी एस एस म्हणतात ते कॅन्सल करपाचे आहात. हे जे 2,000 दिता ते नेक्स्ट वतले. ते हे डबल इंजिन सरकार एक कंगाल सरकार झाला. मागे एक गजा अशी जेव्हा ओपोजिशनाची परिस्थिती असा, तुमकां दिसना लोकांनी इलेक्शना पयलीं हेंच चिंतलें आसतलें हांगे कांय धड ना, परत बी जे पीकच मत मारल्यार बरें म्हणून? आसत आसत, पूण म्हाका दिसना बी जे पी काटार पास जाल्ली आहा. ते फोडून कित्याक हाडूंक सोदतात? सेंट्रल बी जे पीचें एकूच कारण आसूंक शकता, बिकॉज सेंट्रल बी जे पी इज अवेअर दॅट इन गोवा दे हॅव फॉर्म्ड अ गव्हर्नमेंट बाय फ्लूक. यू ऑलरेडी हॅव अ मेजॉरिटी, यू कॅनॉट मॅनेज दीस पीपल, यू आर गेटिंग इन मोर, आनी सगळे काडतात. आज जेन्ना 16B इतली चर्चा जाता, डू यू रिग्रेट री इंट्रोड्यूसिंग 16B? इन हाइंडसाइट आय रिग्रेट, बिकॉज आय नेवर न्यू इट कुड बी मिसयूज्ड इन सच अ वे ऑन दॅट स्केल. इन हाइंडसाइट द वे इट वॉज यूज, मिसयूज, अब्यूज, यू रिग्रेट? आय रिग्रेट, आय रिग्रेट, विच इज वाय आय वॉज, आय हॅव गॉन ऑन रिकॉर्ड टू से स्क्रॅप 16B, इवन द केसेस विच आय हॅव अप्रूव्ह. पंचायतीच्या वेंचणुकेक उमेदवारी दाखल करपाच्या निमाण्या दिसा 1,500 अर्ज आयले. एकूण अर्जाचो आंकडो 6,256, तातून डमी अर्जूय आसात. आज अर्जाची छाननी जावन फाल्यां उमेदवारी फाटी घेवंक मुजत आसतली. तेच दिसा उमेदवारांचे लिस्ट फायनल. 10 ऑगस्टाक गोंयांत 186 पंचायतीच्यो वेंचणुको. गोंयकारांनी जाता तितली सौर उर्जा तयार करपाचेर भर दिवचो, वीजमंत्री सुदीन ढवळीकार उलयला. पेडण्या उज्ज्वल भारत उज्ज्वल भविश्य वीज महोत्सवाक तो उलयतालो. शेतकारांनी खंय सोलर पंप वापरचे 90% सबसिडी मेळटा. पेडण्या मोठमोठे प्रकल्प येतात, पेडणेकारांक लाईट कमी पडूंक जायना म्हण आमदार आर्लेकार उलयलो. त्याबद्दल तुम्हा आज हे मुखार वाटा आसतना तुमचे कडेन मागतां की सोलर एनर्जी मॅन्युफॅक्चरींग करपा खातीर मुखार आसा. तातूंत जवळजवळ 50% पर्यंत सबसिडी आसा. इतलेच ते जे एग्रिकल्चरिस्ट आसा तांकां जे आमी पंप दितात ताजेर 90% सबसिडी आसा. आनी म्हाका दिसता हो जो पेडणे वाठार आसा तो मूळ इज एग्रिकल्चरिस्ट. ताजे कडेन मागता की ताणी हेच्या खातीर फुडें सरचे. जवळजवळ 200 पंप आमकां गोंयांत सँक्शन आसा, इमिजिएट ताजो लाभ घेवचो आनी त्याच प्रमाणे प्रत्येक घरांत जाता थंय सोलर पॅनल बसोवन सोलर एनर्जी कशी तयार जावंक शकता. आमी आतांच म्हटलें की तुमी म्हजो पुरातन पळयल्या की एक शेत आसा 4,000 स्क्वेअर मिटर, जाल्यार 4,000 स्क्वेअर मिटरान जर वयर कांयच ना जाल्यार तुमी एका कॉर्नराक तुमचो ओन प्रोजेक्ट तयार करूंक शकता. जो सोलर घाटाचो जो हे मेळटलो परतावो मेळटलो तो तुमकां मेळूंक शकता, किंवा तुमी पयशान घेवन ते बिलिंगातल्यान मायनस करूंक शकता. विजन ऑफ 2047 उज्ज्वल भारत उज्ज्वल भविश्य आमचो सरकार बीजेपीचो खूब बरें काम करता आनी बीजेपी सरकार हो बारीक लोकांचे विचार करता आनी बारीक लोकांक कितें जाय आनी कितें नाका हे आमच्या बीजेपी सरकाराक खूब खबर आसा. ताका लागून आयज आमचो मोदी सरकार बरें काम करता आनी तो बारीक लोकांक पासून आयज ही वीज पावयता. आमच्या पेडण्यानूय खूब प्रकल्प जाता, ताका लागून आमच्या पेडणेकाराचेर लक्ष आसचें. कित्याक हांगा खबर आसा तुका इतले डेवलप जाता जाल्यार आमच्या लोकल लोकांक कांय त्रास जावंक जायना, इतलो विचार करचो. कित्याक आमी जाता तितले अंडरग्रावंड केबलींग, कित्याक आतां फुडें न्यू टॅक्नोलॉजी जातले हे आतां कामे
आता पुढे पॉप्युलेशन पेडण्यात वाढतले. बादे अंजुणा लँड शाकांनी फ्रॉडा करून जमिनी बळकायल्यो, भायले भायर लायटल्यो. आता गावच्या लोकांनी प्रॉपर्टी नॉट फॉर सेल म्हणून बोर्ड मारपाक सुरवात केल्या. प्रॉपर्टी घेऊक सोदतल्यांक आदीच शिटकावणी, मात रातया खंय बोर्ड काढून वडोवपाचे प्रकार वाढल्यात. सरकारान लँड शाकांचो बंदोबस्त करचो म्हणून गावचो लोक मागता. हे बोर्ड पळयात, बादे हणजूणच्या दरेकाच्या दारात असे बोर्ड दिसतात. प्रुडंटान गावच्या लोकांक हे विशी घातले, दरेकल्याक जमीन हातची वचत म्हण भय. द फुल विलेज वॉज टार्गेटेड, सो दॅट्स वाय वी ऑल थॉट दॅट इफ वी पुट द बोर्ड अप देन वी कुड प्रिव्हेंट क्रिस्टिना अँड पॅरिश प्रीस्ट अपील टू ऑल द विलेजर्स टू गेट टुगेदर टू स्टॉप दिस फ्रॉम फॉर द हॅपनिंग. तुम्ही बोर्ड कित्याक मारला? आम्ही बोर्ड मारला हेका लागून, आमच्या सायडीचे प्रॉपर्टी गेल्या म्हणून. तुमका भय सगळी तुमची प्रॉपर्टी वचत म्हणून? होय, तेका लागून आम्ही हे केला, घातलो बोर्ड आमचे म्हणून. बोर्ड मारून प्रॉपर्टी सालवार करूंक लोकांचो यत्न. लँड माफिया खंय रातया बोर्ड काढून उडयतात, लोक परत लायतात. दुसऱ्या दिसा पळयता कोण उमटून उडयला, सायडीन उडयला, हे जाता. इकडे तो दुसरो सांगता, अरे माझे बोर्ड काढून उडयलो, तोय माझे बोर्ड उडयला. कोण करता, रातचे करता कोण? तुम्ही एकली बोर्ड कित्याक मारिल्ले? बोर्ड मारले म्हणजे कोंग दिवंक जाय की बाबा आमची प्रॉपर्टी दुसऱ्यान घुसोंक जाय. गावच्या लोकांच्या जमिनी सालवार करूंक थंयची आदोगाद कृष्णा डायस एक सारखी वावुरता. लोकांक जमनीचेर नॉट फॉर सेल मारपाची तकली दिवपी तीच. मॅडम, तुम्ही सुद्धा बोर्ड मारले, किती झाले? ह्या आमच्या घरा पासून आम्ही बोर्ड मारपा पडलो. माझ्या सायडीन माझ्या अंकलाची प्रॉपर्टी हा, माय हजबंड्स अंकल ॲक्च्युली, अँड त्याची प्रॉपर्टी बीन फाटल्या दिसांनी कोण साफ करपाक येयलो सो अंकलची, सो तेका लागून आमकां आमी बोर्ड मारपा पडलो. म्हणजे आमची ती जॉईंट प्रॉपर्टी आहा म्हणटा. जरी बोर्ड माल जाल्यार प्रॉपर्टीन जाल्यार कोण बायर्स येवपा आसा, ते बायर येयन पळयल जाल्यार देखून दॅन दे वील डेफिनेटली सी दॅट द प्रॉपर्टी इज नॉट फॉर सेल. आमी पयलीं पळयताले की घरा मुखार एक खुरीस आसतालो नाल्यार तुळशी आसता, पण आतां बोर्ड येवपाक लागले. म्हणजे खरेंच गोंयकारांक सगळ्यांक अशें बोर्ड मारचे पडटले अशें दिसता तुमकां? जरी तरी आमच्या गव्हर्मेंटान जर तरी स्टर्न ॲक्शन घेयले, येस, जाल्यार हे सगळे स्टॉप जावपाक शकता, ना जाल्यार इन फ्युचर ऑल्सो वी आर गोईंग टू फेस द सेम इश्यू. गोंयात घडपी जमीन घोटाळ्याची सरकारान दखल घेतल्या, SIT चौकशी करता, मात जमीन घोटाळे कमी जायना. लोकांक आता आपले परीन नवे नवे उपाय काढचे पडटात. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. घेऊया एक बारीकसा ब्रेक, पळत रावत प्रुडंट. पोर्तुगेज नागरिकत्व नेमके खंयचे स्ट्रॅटेजीर मेळटा हे विशीं कांयच क्लॅरिटी ना. दक्षिण गोयचो अतिरिक्त जिल्हाधिकारी सांगता, गोंयान दोट्टी स्टेटसा खातीर अजून मेरेन कोणाचेच नागरिकत्व रद्द केल्ले ना, तशी दक्षिण गोंयान तरी एकूय केस ना. दोट्टी नागरिकत्वा विशीं खंय दर 6 महिन्यांनी सर्क्युलर येता, हे फावट कळाव जाल्ल्यान सुनावणी घेऊक मेळनाशिल्ली. दोट्टी नागरिकत्वाचेर दर 6 महिन्यांनी सर्क्युलर येत असता, मदीं काळ जाल्लो म्हूण अर्ज उरिल्ले ते खंय आतां क्लियर जातले. सिटिझनशीपच्या जे अंडर जे ड्युअल सिटिझन जावं येटरची कंप्लेनी आसता पळय, ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कन्सर्न कलेक्टर आहा पळय, ताका एम्पॉवर केले, ताणें हियरींग घेवपाची पडली. म्हणजे जर ऑब्जेक्शन आयली सपोज की एका पर्टिक्युलर पर्सनान ड्युअल सिटिझनशीप घेतलें म्हणून, दुसऱ्या देशाची नागरिकत्व घेतल्या बद्दल, तर ताका हियरींग दिवन मागीर ताजो रिपोर्ट करचो पडटलो. म्हणजे दोनूय पार्टींक आफोवन मागीर ताजून कन्क्लुजन ड्रॉ करचें पडटलें की ताणें घेतल्या म्हणून ऑर घेवंक ना म्हणून, आनी तो रिपोर्ट मागीर थ्रू गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट एप्रुवल घेवन सेंट्रल गव्हर्मेंटाक धरचो पडटा. हो प्रोसेस इस्टाब्लीश आसा सद्या. पण ही ऑर्डर जी आहा पळय, ही कितें फस्ट टायम येवंक ना ऑर्डर. एम्पावर करप स्टेट कन्सर्न डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक एम्पावर केला पळय अंडर सिटिझनशीप एक्टा, हे 6 महिन्यांनी ऑर्डर येत आसता ही, पण हातून कंटिन्युटी नासली की सद्या फाटल्या एक वर सुमार ऑर्डर नाशिल्ली. सो कलेक्टर पावर नाशिल्ली हियरींग घेवपाक. सो वीथ दीस आतां ते जे हियरींग जे एप्लिकेशनां पेंडींग आहा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटा कडेन ऑर कलेक्टर म्हणजे कलेक्टरा कडेन जी जी एप्लिकेशनां पेंडींग आहा ती आतां डिस्पोज जावपाक शकता. दोट्टी नागरिकत्व सिद्ध करपाक खुबशे मार्ग आसात. जायते डॉक्युमेंट आहात ज्यातून ते प्रूव्ह जाता किंवा त्याचे ट्रॅव्हल हिस्ट्रीनसून प्रूव्ह जाता. म्हणजे जो पासपोर्ट खंयचो पासपोर्ट यूज करून गेला पळय, तो ट्रॅव्हल केला पळय, ताजो एम्बसी कडल्यानूय डिटेल मेळटा. मुवमेंट तो सिद्ध झाला सपोज
ना तो रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटाक वता पाहिजे ना सेंट्रल गव्हर्नमेंट कन्सिडर करून त्याचे नागरिकत्व रिजेक्ट करपाक शकता. गोयात पुर्तुगेज नागरिकत्व सिद्ध करप कठीण. खंयच्या स्टेजीर संबंधित नागरिक अपात्र ठरतात ते विषयी खंय क्लॅरिटी ना. पण तो मेन रोल जो असा पण ड्युअल सिटीजन असा जशी म्हणजे कोण ड्युअल सिटीजन म्हणून एंटायटल जाता त्याने बिलेट घेतल्या उपरांत काय रजिस्टरान नाव घेतल्या उपरांत काय पासपोर्ट घेतल्या उपरांत हो इश्यू अजून पर्यंत खंयच सेटल जाऊ ना. सो देर इज नो क्लॅरिटी. कित्याक एक्विजिशन ऑफ पुर्तुगीज नॅशनॅलिटी हा पळय तातूंत स्टेजीस आसा. एक जस्ट एप्लाय करून दवरतात डॉक्युमेंटेशन जाता तांकां बिलेट मेळटा किंवा तांच्या रजिस्टराचेर नांव पडटा किंवा एक्च्युअल पासपोर्ट मेळटा. हे तिनूय तीन स्टेजी भितर खंयच्या स्टेजीचेर तो डिस्कॉलिफाय जाता एज अ नॅशनॅलिटी नॅशनल ऑफ इंडियन नॅशनल ते कोणाकूच अजून ताचेर खंयच क्लॅरिटी ना. ओके सो प्रोसेस लेंथी आसा. सो जावपाचे आज पर्यंत गोंयांत अशें एकूय कॅन्सलेशन कोणें जावंक ना. ओके आनी सावथान आमचे कडेन कंप्लेनी बी ना. प्रुडंटा खातीर सावयो डायस. केंद्रीय पर्यावरण आणि राना मंत्रालयान तयार केल्लो इको सेन्सिटीव्ह झोनाचो ड्राफ्ट सारखो ना. हो लागू झाल्यार कारवारच्या जोयडा तालुक्याची उदरगत आडावतली. लोकांच्या धंद्याचेर परिणाम जातलो काँग्रेसीचो दावो. जोयडा पर्यावरण संवेदनशील झोनातल्या काढचो म्हणून काँग्रेसीची निदर्शना. कस्तुरीरंगन समितीचो रिपोर्ट खंय सारखो ना. अतिशय चांगले लोक पण मुक्त तर फार आहे. त्याकरता जे काय आमचे नायक आहेत त्याच्या भागाचे त्यांच्यानी मी आपले कर्तव्य समजून संपूर्ण पश्चिम भागाच्या अभिवृद्धीसाठी सगळ्या 40 तालुक्याच्या अभिवृद्धीसाठी लोकांना खर्च होऊ नये त्याचा विरोध केला. आत्ताच तुमच्या तालुक्यामध्ये रस्ते करायचे ब्रिज करायचे म्हणजे डोळ्यात पाणी पडतो. पुन्हा पंचायतीला रस्ते करता येणार नाहीत, शेतकरी करता येणार नाहीत ब्रिज. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयान इको सेन्सिटीव्ह झोनचो जो मसुदो जारी केलो असा तो त्या मसुद्याच्या विरोधात आज काँग्रेसीन जोडा हांगासर आमदार आरवी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शना केली. तशेंच इको सेन्सिटीव्ह झोनातल्यान जोडा तालुक्याक वगळपाची मागणी तिणी केली असा. मुळातच कस्तुरी रंगन चो जो समितीचो जो अहवाल असा तो अहवाल अवैज्ञानिक असा. तेका लागून हो अहवाल केंद्र सरकारान लागू करू जायना. तेका लागून तेजो परिणाम येसरल्या जे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचेर जातलो. तेका लागून जोडा तालुक्याक इको सेन्सिटीव झोन हाची गरज ना असे आरवी देशपांडे यांनी म्हटला. लिजार फ्लॅट दिता पैसे दोबरात करता म्हणून सांगून वास्को 101 लोकांक टोपी घालतल्याक पुलीस अजून धरूंक शकले ना. 21 दीस झाले तरी पुलिसेन अजून FIR करूंक ना. गोवा फॉरवर्डान इश्यू केला टोपी घालपी नुराच्या खानावळीतल्यान खंय पुलीस स्टेशनार जेवणाचे डबे वताले. पुलिसाचे नुरा कडे सेटिंगाचो गोवा फॉरवर्डाक दुबाव. अभी देखो 20 दिन हो गए अभी हम लोगों को एक केस. कोई बोलते हैं कि हमने केस फाइल ही नहीं किया है, कोई बोलते हैं कि हमने पेंजी में भेजा हुआ है. तो हम लोग अभी क्या समझे कि एक क्या हो रहा है करके. तो लोग वहीं पे रह रहे हैं लेकिन ओनर को जो पैसे दिए हुए थे वो तो नूर के पास था. एडवांस जो था वो भी नूर के पास है. तो ओनर अभी क्या बोलते हैं अगर आगे रहना है तो फिर से 3 महीने का एडवांस हो. सर एक्चुअली तो नंदकिशोर दुबे आम्स एग्रीमेंट नंदकिशोर दुबेन के खिलाफ एक्चुअली बार काउंसिल कंप्लेन दिवसी ये करता सर अननेसरी बिकॉज ज्या महिन्यान 31 तारीख ना त्या तारखेचा त्याने एग्रीमेंट करून दिला आमका. आज सकाळी एक डेलिगेशन वास्कोचे जे रेसिडेंट्स आसात हे येऊन आमच्या अध्यक्षाक मेळ्ळे. तुमकां याद जातले म्हणले एक प्रकरण झाले की नूर अहमद म्हणटा तो हे मनशान अप्रॉक्सिमेटली 95 फॅमिलींक टोपयो घालून तो गायब झाला म्हणून जवळ जवळ कमीत कमी 5 लाख रुपये एक मनशा कडल्यान घेऊन की तुमकां आपूण लिजार फ्लॅट दिता अशें दिता इन्वेस्टमेंट पर्पज बेजिकली अशें दिवन तांकां तो ड्यूप करून गेलो म्हणजे लाखांनी कोट्यांनी रुपया. हाज्या नंतर वास्को पोलीस स्टेशनाचेर 5 जुलयाक कंप्लेन झाली. ते कंप्लेनीचेर कांयच जालें ना. ती कंप्लेन आतां मुखार पावून हेडक्वॉर्टर्स पर्यंत पावल्या. आतां अशें कळून येता की हो नूर अहमद तो एक रेस्टॉरंट चलयतालो प्रभात म्हणून कितें एक रेस्टॉरंट. आनी त्या रेस्टॉरंटांतल्यान वास्को पोलीस स्टेशनाक जेवण बिवण वताले. सो हांचे सॅटेलायट जे आसा हे हातूंत स्पश्ट जाता म्हूण आमी आतां DGP कडेन मागला. आमी हायस्ट ऑफिसा कडेन मागला की ताबडतोब हाजेर FIR पयली जावपाक जाय. एनी जस्टीस जर तूं दितलो जाल्यार फर्स्ट स्टेप इज FIR.
आज 25 दिवस झाले, 20 दिवसावर जाऊन गेले, अजून एफ आय आर जायना. ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आजच्या पहिली, तर आश्वासन दिलं तर मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं तर पहिली म्हणजे एफ आय आर म्हणजे पहिली जाऊन जाय. केंद्र सरकारान कोविडचा बूस्टर डोस फ्री करूनही लोकांचा रिस्पॉन्स ना. सरकारचे टार्गेट 10 लाख डोसचे, आज मेरेन घेतल्यात फक्त 80,000 लोकांनी. आरोग्य खाते आता बाकीची खाती एनजीओ खासगी उद्योग एजन्सीक बरोबर घेऊन बूस्टराक बूस्टर देऊन मोहीम सुरू करता. आरोग्य मंत्र्यान अधिकाऱ्यांची नियाळ बसका घेतली, 30 सप्टेंबर मेरेन बूस्टर फ्री लोकांनी घेऊचो म्हणून उलो. Till now 79,655 people have been given in the last 1 week. Our target is 10,50,000. You know what happens at that point of time when there was people must have had a notion at that point of time when COVID was at its peak and COVID was around all over. So people knew that when the vaccination was there, they had to take the first and second dose. Now when the COVID rate has come down, so people also trying to take things easy. So but we need to take precautions. We don't know when, what, how this thing will behave. As a result of which, it's an appeal from our side to the public is that please, whoever is eligible, today the government and the Prime Minister has made 18 to 59 age group this vaccination available free of cost and accessible also. 75 days humko dil rahe hain. September. Now it is till 30th September. So we have to finish this big chunk by 30th September. Vaccination is ample available. There is no shortage of vaccine. We must see that this the achievement of this, at least we are able to achieve our target that has been there and what is the target that has been given. But same time, I would like to mention to you that this is being strong, very closely monitored by Government of India that where this is heading. And for this to achieve success in the state of Goa, we are a small state. We can easily do much better than how we are doing now. But we need the support of all the members of the assembly. So I'm going to talk to each one and write to them. And secretary will monitor the whole thing as far as this vaccination is concerned. फामाद तियात्रीस कॉमेडियन वेळेचं सेल्वी केलो. मातयेस कुरेया सदा काळ तियात्र माचेच्या पड्ड्या आड गेलो. सेल्वीचो मोठो प्रेक्षक वर्ग आशिल्लो. काय दीस तो जीएमसीन ऍडमिट आशिल्लो, ताका हॅवी डायबिटीज आशिल्ली. जीएमसीन ट्रीटमेंट घेतना मदीं ताचे भलायकेन सुदारणाय जाल्ली. काल दनपरा सेल्वीन निमाणो स्वास घेतलो, आज ताचे निमाणे संस्कार. केंद्राकडच्यान स्किल डेव्हलपमेंटा खातीर 10 कोटी आयिल्ले, गोंय सरकारान फक्त 2.25 कोटीच म्हणल्या आरजी सांगता. गोंय सरकार खंय तरणाट्यांच्या फुडारा विशीं सिरियस ना. आरजीचो आमदार अधिवेशनाक काढूंक शकलो ना ते प्रश्न लोकां मुखार मांडपाचे आरजीचे नवे अभियान. मुख्यमंत्र्याच्यो विधानसभेन खंय फक्त फटाशो. The details of all the scheme available under Skill Development and Entrepreneurship Development Department, हेतून त्यांच्यानी भरपूर स्किम्स त्यांच्यानी गव्हर्नमेंटा ज्या असा 7 स्किमी त्यांच्यानी असा म्हणून आमकां सांगला. फंड एलोकेटेड अँड रिसिव्ह फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट विथ द डिटेल्स ऑफ ब्रेकअप ऑफ फंड युटिलाइज. फर्स्ट रिप्लाय जर हो त्यांच्या कडल्यान आमकां रिप्लाय येला. सो फर्स्ट जी स्कीम असा भितर असा प्रधानमंत्री कौशल विकास योजना PMKVY एक, सो त्यांच्यानी आमकां 56 करोड एलोकेट केल्ले. 56 करोड सेंट्रल गव्हर्नमेंटान आमकां एलोकेट केल्ले. सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान स्टेट गव्हर्नमेंटाक रिसीव जाले फक्त 10 करोड, 10 CR रिसीव जाले. आनी सरकारान मोडले फक्त 2.3 करोड. 10 करोड जेन्ना सरकाराक येता सेंट्रल गव्हर्नमेंटा कडल्यान तो फक्त 2 करोड मोडटा, तेन्ना सेंट्रल गव्हर्नमेंट आसा तो उरलेलो 46 करोड आसा तो गोवा गव्हर्नमेंटाक रिलीजूच करिना. सो हेतून फॉल्ट आसा स्टेट गव्हर्नमेंटाची. स्टेट गव्हर्नमेंट सिरियस ना भुरग्यांक, आमच्या गोंयच्या भुरग्यांचे अनएम्प्लॉयमेंट जो इश्यू आसा तो सॉल्व करपाक लागून गोंयांत आमकां जो फंड एलोकेट करता तो सुद्दां युटिलायज हो सरकार करिना. पूण ह्याच जाग्यार जर पूल बांदपाचो आसलो, ह्याच जाग्यार जर रोड बांदपाचे आसले जाल्यार तो फंड युटिलायज करून ते आनी फंड मागयता. सो आमची एक सिरीज आयच्यान चालू जाता. सो जितून आमी एवरीडे एक प्रेस कॉन्फरन्स घेतले जाता तितले कमी स्पेसाच्या टायमान, आनी मॅक्झिमम पॉयंट्स जे आमी स्टडी केले, जे आमकां दिसले की सरकारान लोकांक फटयला म्हणून ना, सरकार लोकांक फटयता नाल्यार CM थंयसर रावन असेंब्लीन रावन फक्त व्हडले व्हडले भोपके दिता, हे लोकां कडेन पावपाक जाय. लोक ही आशिल्ली मिड डे अपडेट. प्रुडंटाक फॉलो करात,
ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.